यशवंत खार वर्सेस चांगडे, चांगडे यशवंत खार, काय घडणार या मैदानामध्ये? कोण जिंकणार आणि कोण हारणार सातपाचा हा सामना? लाईनमन या महादेवगाव संघ, लाईनमन महादेवगाव संघ, आम्हाला माहिती आहे आपण लगातार हा तिसरा दिवस आपला जागरण आहे, जरी जागरण असला तरीही आपली स्पर्धा आहे, आपण लाईनमन सज्ज राहायचं आहे. हे लाईनमन आहेत आणि हे लाईनमन आहेत. खूप चांगली संघाचा आपण पाहायला गेलो. मंगळ धमाले आपल्याला बऱ्याच वर्षानंतर पाहायला मिळतोय. मंगळ धमाले आपण आठ वर्ष काय मंगळ धमाले निकिराजा मंगळ धमाले आपल्याला बऱ्याच वर्षानंतर पाहायला मिळतोय. माझ्या क्रमांक एक वरती मोहन गायकर आपण सगळं असाल तर आपण कमाचे असेल तर आपले मित्र मोहन गायकर ज्यांना आपल्या प्रकृत जीवनावरती आणि विजय पट पटकावला असा आपला चांगली संघ रोहा तालुक्याचा संघ पाहायला मिळतो. त्याच्या समोर आहे अर्थातच आपण पाहिलं तर मोहन गायकर आहे. मोहन गायकर विनंतीची आपण स्टेजवरती यायचं आहे. आपले मित्र सहकारी कॉमेडेटर मोहन गायकर शेरसई आपण कुठे असाल तर आपण या ठिकाणी थोडा वेळ सहकार्यासाठी यायचं आहे. जय बजरंग रोहा वर्सेस भाटी माझ्या क्रमांक दोन साठी सज्ज राहायचं आहे. उडगवडे कालभैरव वर्सेस उच्चेरे पेन माझ्या क्रमांक एक सज्ज राहा. सामना सुरू आहे. माझ्या क्रमांक एक उडगवडे कालभैरव उडगवडे वर्सेस उच्चेरे चेन तसेच रामचंद्र कुमार यांनी सुद्धा यायचं आहे. उत्कृष्ट कला आणि उत्कृष्ट पकडीच्या पाहणार अक्षरशः माझ्या क्रमांक एक वरती यशवंतराव संघाचा पाहायला मिळतोय. आपल्याला या विभागातला आणि या परिसरातला नामवंत संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो यशवंतराव संघ माझ्या क्रमांक एक वरती करताना पाहायला मिळतोय. निश्चितच चांगले गायक होती माझ्या क्रमांक एक वरती आणि निश्चितच त्या ठिकाणी योग्य संपादन केलं आहे. हॅलो, मी माझ्याकडे माझ्या क्रमांक एक वरती सचिन जामुलगडेजी आनंद शिपाय जाणार होते. माझ्या क्रमांक एक वरती सचिन जामुलगडेजी थोडीशी आनंद शिवाजी दाखवते. तसेच रामचंद्र कुमार यांना सुद्धा त्यांचं मैदान क्रमांक दोन वरती थर्ड आणि फायनल कॉल थर्ड अँड फायनल बॉल माझ्या क्रमांक दोन वरती जय बजरंग रहा आणि स्वयंभू भात जाईल. काटोपी टक्कर जबरदस्त सामना पाहायला मिळेल आपल्याला मैदान क्रमांक दोन वरती. रहा तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ एक असेल जय बजरंग रहा आणि एक असेल स्वयंभू भात जाईल. मैदान क्रमांक काहीशी थोडीशी चुकीची दुरुस्ती केली जाईल. माझ्या क्रमांक श्री हनुमान जन्मोत्सव व हनुमान मंदिर जीर्णोद्धार मूर्तीची प्रतिष्ठापना याच्या निमित्ताने आज तिसरा दिवस तर श्री गोवर्धन दादा सौदयवासी श्री गोवर्धनराव काणेकर यांच्या स्मरणार्थ भरवलेल्या आणि या कार्यक्रमाच्या नियोजनाचं अंतिम टप्प्यात असताना भरवलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा आपण अनुभवतो पाहतो. राकेश मागावकरांकडे असेल त्यांनी या स्पर्धेकडे यायचं. राकेश मागावकर मग जातीमाता सेवा मंडळ असेल श्री गणेश सांस्कृतिक मंडळ असेल तो गोकर्ण माधवकर असेल
आणि माझ्या ग्रामस्थ यांनी घेतलेली ही तीन दिवसाची मेहनत तर माझ्या ग्रामांक दोन वर्षी हा विरुद्ध स्वयं जातो आपल्या सोबत त्यांनी अंतिम दुकान असणार आहे आणि माझ्या ग्रामांकात चार लाईन सुद्धा ठेवायचं आहे तर माधवराव ग्रामस्थ आणि त्यांचे सहकारी मग स्वतः सरपंच नारायणदादा गायकर असतील उपसरपंच संकेतजी जोशी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी घेतलेली मेहनत खूप सराव आली आणि त्याचमुळे यशवंत दादा राजू दादा राजू जोशी असतील आपल्या मजबूत खांद्यावरची मजबूत जबाबदारी
मधील क्रमांक दोनचा सामना लढवण्यासाठी चालू करायचा आहे. आपण पाहतो तीन दिवस भरपूर पाहुण्यांची सुद्धा इथे उपस्थिती लाभून गेली. झाला मैदान क्रमांक एक वर्ष हातकाय त्यांचं आपल्याला गुणपत्रिका कळवायची आहे. मैदान क्रमांक एक वर्षी गुणपत्रिका कळवायची आहे. एक वर्षी गुणपत्रिका कळवायचे सांगली संघाकडे 9 आणि उशोकर संघाकडे 2. म्हणजे हातकाळापर्यंत 7 गुणांची आघाडी पाहिली तर जे हनुमान सांगली संघाकडे आहे ती आघाडी मुळीच चालावी लागेल. नक्कीच जे हनुमान सांगली संघाकडे भरभक्कम अशी 7 गुणांची आघाडी आहे ती म्हणजे हाफ टाइम पर्यंत. तर आपण मैदान क्रमांक 2 वरती वेळतोय. एक छान रंगत पाहायला मिळत आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती. हॅलो सर्वांनी शांतर अशा मैदान क्रमांक 2 बलाढ्य संघ आपण सामने पाहतोय. जयवर्धन रोहा संघामध्ये पाहतोय आपण ज्यांनी रोहा प्रीमियर लीग मध्ये तनेरचं उपकप्तान पद स्वीकारलं होतं ते म्हणजे खेळे हंबीर. मैदान क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो खेळे हंबीरची खेळी ज्यांनी तनेरच्या संघामध्ये उपकप्तानचं भूमिका पार पडली. ते रोहा प्रीमियर लीग मध्ये असं खेळे हंबीर मैदान क्रमांक 2 वरती जे म्हणजे मेळा संघामध्ये खेळांचं आपण हात वरती पाहिजे. खेळ आंबीर आणि एक 6 पॉईंट रेड रोहामध्ये मारली होती. तनेर संघाचा सामना संघातून खेळी करताना एकाच वेळी 6 पॉईंटची रेड खेळे आंबीरने मारली होती आणि संघ मालक हातीनवीर राजेंद्री हे 2 हजार बक्षीस खेळे आंबेकडे त्यावेळी दिलं होतं. 6 पॉईंटची रेड खेळे आंबीरने मारली होती. मैदान क्रमांक 2 वरती तारा झाला पाहिजे. जालना जिल्ह्यामध्ये सलग 3 वेळा अंतिम विजेता विजयाची हॅट्रिक करणारा जय गजेंद्र हा संघ पाहायला मिळतो. ज्याला सलग जिल्ह्यामध्ये 3 वेळा फाले मारणारा संघ आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती पाहायला मिळतो. तो दुसऱ्या बाजूला इतकाच ताकदीचा इतकाच चपळांचा आपल्याला संघ पाहायला मिळतो. आता तोच सुरंग भास्कर या ठिकाणी पहिली लढायचे मैदान क्रमांक मंगेश धमाल. आपण जर शुक्रवारी मारले तर राज जोशी यांच्याकडून रोख रक्कम आपल्याला 500 रुपये. राज जोशी यांच्याकडून 500 रुपये. मंगेश जर आपण शुक्रवारी मारली सांगायला सांगायचं मंगेश तर राज जोशी यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. पैशांचा पाऊस पाडणार आहे नक्कीच. आमचे साथी समालोचकांनी आताच म्हटलं होतं की मैदान क्रमांक 2 वरती सामना एकच खुर्शीचा पाहायला मिळेल आपल्याला. मैदान क्रमांक 1 वरती पाहिला पुकार. मैदान क्रमांक 1 वरती चालू सामना संपल्यानंतर काल भर अर्धवणे आणि उशिरे पेन आपल्याला पहिला प्रकार मैदान क्रमांक 1 वरती. तर मैदान क्रमांक 2 वरती नवयुवक धाताव आणि धावी रोहा मैदान क्रमांक 2 वरती आपल्याला दोन्ही संघाला पहिला प्रकार. Thank you.
बक्षीस मिळणार आहे। आपण पाहतोय मैदान क्रमांक दोन दोन बलाढ्य संघ म्हणजे हेमजन रहा वर्सेस सोम भास्कर। मैदान क्रमांक एक वरती सुद्धा काहीशी आघाडीच आहे, ते म्हणजे कांगडे संघाकडे यशवंत खान संघाच्या विरोधात सज्ज होतोय राकेश गायकवाड। एक उभरता हुआ पुतळा रहापर्यंत राकेश गायकवाड मैदान क्रमांक दोन मध्ये सरेसरमध्ये राख्या राकेश काय करणार सातचा डिफेन्स आहे आणि प्रत्येक सातचा डिफेंडर मैदानामध्ये असताना आता मात्र राकेशच्या फक्त पडले आणि एक सिंगल डिफेन्स परिणाम घेतात। हे शंकर संघ स्वतः गावची मॅच पाहताना आपल्याला माननीय श्री नंदकिशोर म्हात्रे सुद्धा अधिष्ठात स्वतः त्यांच्या गावचे खेळाडू आणि चांगले खेळ सुद्धा करतात आणि यशवंत खान संघाकडून आता एक टॅकल पाहायला मिळाला, आपल्याला चांगली टॅकल म्हणावं लागेल, एक छान पकड पाहायला मिळाली। निश्चित एक सुरेख सामना मैदान क्रमांक एक वरती पाहतोय आपण यशवंत वर्सेस चांगले आणि वन मॅन शो मध्ये मात्र गरीब टिपणे फार कठीण काम आणि आता टायगर बाकी सगळं टायगर तो म्हणजे धीरज ठरवले चढाईसाठी सज्ज होतो। धीरज ती चढाई पहा एक गुण जेवण धीरज मात्र जातो त्यांना प्रत्युत्तर करणार एक नवीन सितारा दर्शन नंबर 15 एक युवा चढाई जातो। आपण जर पाहिलं तर त्याचे वजन त्याची उंची एक गोष्टीच्या सरासरी मधलं हा चढाई जातो पलोज कुमार आणि खेळायला लागला खेळामध्ये मात्र गारद होतो। नक्कीच मंगळे गुरुजी छान खेळ होताना बघतोय आपण की मैदान क्रमांक दोन वरती भाषे सगळ्याकडून मग धीरज असेल तिथे सोईल असेल अगदी जबरदस्त खेळ आपण पाहतोय एक पराज्य रहा संघासमोर। आता माझ्या सूत्रांसह तीन फायनल मारल्या बजरंग सरांनी परंतु बजरंग संघाने आता त्या बजरंग संघा मात्र रोखून ठेवला आहे त्यामध्ये सोयंद्र भास्कर संघाने आणि पुन्हा राकेश गायकवाड आपल्या मजबूत संघावरती मजबूत सहकारी घेऊन राकेश खेळू करतोय परंतु अजून त्याचं खाता खेळता येत नाही त्यामुळे डिफेन्सच्या विरोधात डिफेन्स मधला चांगले म्हटलं जाते की जरी आघाडी असेल तरी पण एक चांगल्या समालोचक की आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका प्रत्येक संघटनावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलं तरी इतिहास आणि हरवलं तरी कसं झालं पाहिजे जरी आघाडी तरी छान खेळ आपण दिसतोय चांगल्या संघ करून चालेल पण आठवण मात्र सर्वप्रकारच्या स्पर्धेची आणि तसा आता जर्सी नंबर 18 एकूणच पुरा चालू पडतो सज्ज होतोय अजूनपर्यंत खातं देखील खोवता येत नाही धावेल आणि आता मात्र पहिला गुण मिळतोय नक्कीच नक्कीच रोहित पहिलाच गुण आहे तो म्हणजे देवदेव रवा संघाचा 9 आपण पाहतोय स्कोरबोर्ड चांगली आघाडी आहे ती म्हणजे भारतीय संघाकडे परंतु बजरंग रवा संघाला सुद्धा माहिती आहे कशा पुनरागमन करायचं आणि नक्कीच तो संघ पुनरागमन करू शकतो त्याच्याकडे धर्म आहे संदेश त्याची पाठी आपण सांगितल्याकडे आणि कोणत्या प्रकार करायचं तो म्हणजे यशवंत खान संघाचा कपिल सालेसुद्धा बॉडी लँग्वेजचा प्लेअर आहे असा हा प्लेअर आणि सामना संपतोय पाहूया मैदान क्रमांक एक चला मैदान क्रमांक एक रिकामा झालाय मैदान क्रमांक एक वरती प्रेक्षकांना आतापर्यंत आवडलेला सामना कुठला असेल तर महादेवकर वर्सेस गावदेव गोपाल नक्कीच गुरुजी महादेवकर आणि गावदेव गोपाल जबरदस्त मॅच आपण पाहिला लगातार तीन सुपर टॅकल पाहिला आपण मैदान क्रमांक एक वरती महादेव सरांनी गोफर यांच्या दरम्यान
चांगले संघ सहा ग्राउंड घेऊन झाले संघाचे हार्दिक अभिनंदन आणि परंजी संघाचे विशेष कौतुक. आपण या स्पर्धेत सहभागी घेतल्यास सहभाग घेतला धन्यवाद. पहिला हा खेळ मैदान क्रमांक 2 वरती चोरंगी भारतीय वरती जयरंग रोहा. जयरंग रोहामध्ये नावांकित